नमस्कार शंखना न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. बचत गटातील महिलांनी आर्थिक व्यवहारापलीकडे जाऊन आता विचार केला पाहिजे. आपल्या उत्पादनांना गुणवत्तेची जोड देत त्यांचे पॅकेजिंग व मांडणी अधिक चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. ऑनलाईन विक्री व व्यवस्थापन हा आजच्या काळाचा यशस्वी मंत्र असून यासाठी नवतंत्रज्ञान साक्षरतेकडे बचत गटांनी वळावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी केले. रेशीमबाग येथील मैदानात राज्यस्तरीय अतिरिक्त महालक्ष्मी सरस महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुडवारे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका हर्षा गौरकर व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहाच्या उत्पादकांनी एक चांगला दर्जा प्राप्त केला आहे. महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी बाजारपेठ मिळावी व चालना मिळावी यासाठी केंद्र व राज्य शासन सतत प्रयत्नशील आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शन याचाच एक भाग आहे. या माध्यमातून आपल्या गुणवत्तापूर्ण उत्पादनातून स्वतःची ओळख निर्माण करण्यात बचत गटातील महिलांना एक चांगली संधी आहे. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मुरलीधर पांडुरंग निनावे प्रथम विजेता ठरला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. विदर्भातील विणकर आपले नाविन्यपूर्ण वाणाचे प्रकार विभागीय हातमाग कापड स्पर्धेसाठी आणतात. त्या वाहनांमधून समितीमार्फत 3 पारितोषिक दिले जातात व विणकरांना अनुक्रमे रक्कम 25,000, 20,000 व 15,000 असे पुरस्कार देण्यात येतात. विजेत्यांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रादेशिक उपायुक्त वस्त्र उद्योग कार्यालयात पार पडला. राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून विणकरांना लाभ देत असते, त्या विविध योजनांबद्दल माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन DH रोहनकर यांनी केले. यावेळी प्रादेशिक उपायुक्त वस्त्र उद्योग कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. येत्या काही दिवसांमध्येच लोकसभेचा कार्यकाळ हा संपणार आहे. लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा गाजणार असून त्या अनुषंगानेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी नेत्यांचे आंदोलन सुरू असून हे नेते लोकसभेमध्ये आपलं वर्चस्व दाखवत आहे. या उलट लोकसभेचे अपक्ष उमेदवार म्हणून स्वयंघोषित संदीप शेळके यांनी मागील 8 ते 9 महिन्यांपासूनच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकांशी जनसंवाद करीत परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. काल ही जनसंवाद परिवर्तन यात्रा शेगाव तालुक्यांमध्ये फिरत असताना त्यांच्या भाषणामुळे अनेक युवा वर्ग व शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित होताना बघायला मिळाले. सोबतच बुलढाणा जिल्ह्यातील जे शेतकरी नेते आहे त्यांचे धाबे दणाणले आहेत. तर प्रसार माध्यमांसोबत बोलताना मला मतदार राजाने संधी द्यावी, मी जिल्ह्याचा मागासले पण हा कलंक पुसून बुलढाणा जिल्ह्याला अग्रस्थान मिळवून देण्याचे वचन देतो अशी हमी त्यांनी दिली. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की गेल्या 76 वर्षामध्ये विकासाचा प्रचंड अनुशेष आहे. मी जे आधी मुद्दे सांगितले की शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सिंचन पोहोचलं पाहिजे, आमचा खारपान पाट्या पाण्याचा पट्टा आहे, तर जिथं चांगलं पिण्याचं पाणी आणि आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC झाली पाहिजे. लोणारला ग्लोबल बायो ग्लोबल डायव्हर्सिटी पार्क आणि सिंदखेड राज्याला जिजाऊ श्री शक्ती केंद्र, आरोग्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आणि खऱ्या अर्थानं मला जे वाटतं की या जिल्ह्यामध्ये जर युवकांसाठी रोजगार उभा होऊ शकला तर फार मोठं काम होईल. आणि सगळ्यात प्राधान्य माझं असं राहील की मला या जिल्ह्यातलं गुंडा राज आणि कमिशन राज खतम करायचं आहे, ही माझा प्राथमिकता आहे. चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सध्या माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या निमित्ताने 48 वर्षानंतर चंद्रपुरात राष्ट्रीय पातळीच्या कुस्तीचा थरार बघायला मिळाला. यात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पुन्हा एकदा अजिंक्य ठरला. त्याने राष्ट्रीय कुस्तीपटू दीपक कारका याला केवळ 3 मिनिटात गादर केले. कुस्तीपटूंच्या सामन्याचे आयोजन महाकाली मंदिराच्या पटांगणात करण्यात आले. महिलांमध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त दिव्या काकरण विरुद्ध पंजाब व हरियाणा केसरी जसप्रीत कौर यांच्यातील मुकाबला दिव्य ताकदीने जिंकला. या सामन्याआधी सर्व कुस्तीपटूंची
शहरातून रॅली काढण्यात आली. केवळ प्रदर्शनी कुस्ती नव्हे तर इंटरनेट मोबाईलच्या गुंत्यात अडकलेल्या तरुणाईला खेळाप्रती आकर्षण निर्माण व्हावे यासाठी आयोजन केले असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. शंखनाथ न्यूज सिटी ब्युरो रिपोर्ट. माता महाकाली महोत्सवाच्या वतीने 48 वर्षामध्ये पहिल्यांदा चंद्रपूर येथे भारतातला कुस्तीपटू ज्यांनी शेकडो कुस्तीची मैदान मारलेली आहे ते कुस्तीपटू या ठिकाणी आपलं प्रदर्शन करण्याकरता ही लागलेली आहे. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध हरियाणा केसरी ही कुस्ती होते कुस्तीपटू ज्या ऑलिम्पिकच्या त्या सुद्धा त्या महिला कुस्तीपटूंची सुद्धा या ठिकाणी कुस्ती होत आहे. मातीचा खेळ हा केवळ चंद्रपूर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये व्हावा चंद्रपूर मध्ये सुद्धा व्हावा या हे कुस्तीचं आयोजन केले आहे. मी सिकंदर शेख जी अभिनंदन करेल की आपण या ठिकाणी येऊन खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. तो खेळ पुन्हा या ठिकाणी शेवट गेलेला आहे. आम्ही चंद्रपूरचा सर्व जनतेचा अभिनंदन करेल धन्यवाद देईल की आपण इतक्या मोठ्या संख्येने या आयोजनामध्ये सहभागी झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता महाकाली. राज्य सरकारच्या वतीने लवकरच कापूस खरेदी केंद्र सुरू करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु अजून एकही खरेदी केंद्र सुरू न झाल्याने आज पांढऱ्या सोन्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अस्वस्थ आहे. तरी सुद्धा राज्य सरकार याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शरद पवार गटाचे युवा नेता सलील देशमुख यांनी केला. संविधान चौकात शनिवारी कापसाला भाव मिळावा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सलील देशमुख बोलत होते. शासनाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी कापसाची होळी करण्यात आली. ते पुढे म्हणाले की महाविकास आघाडीचे सरकार असताना सन 2019-20 मध्ये शेवटचे बोन खरेदी करण्यापर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवले होते. साधारणतः कापूस मार्च एप्रिल पर्यंतच शासनाच्या माध्यमातून खरेदी करण्यात येते. परंतु त्या काळात ऑगस्ट महिन्यापर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवून जवळपास 96 लाख क्विंटल इतकी विक्रमी कापसाची खरेदी झाली होती. त्यामुळे खुल्या बाजारपेठात सुद्धा कापसाला 14,000 रुपयापर्यंत भाव मिळाले होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत कापसाला बाजारात केवळ 6,800 रुपये भाव मिळत आहे. यातून साधा उत्पन्न खर्च सुद्धा निघत नसल्याने कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यात आज रविवारी सकाळी एक खासगी बस आणि कॉन्क्रीट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झाल्याची माहिती असून हे सर्व खेळाडू आहे. मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता असून रुक्मिणी नगर अमरावती येथील युवक क्रिकेट खेळण्यासाठी यवतमाळला निघाले होते. नांदगाव खंडेश्वर जवळ हा अपघात झाला आहे. 10 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेने अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. शंखनाथ न्यूज सिटी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोग राईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662 7387775157.